नमस्कार मी गणेश बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची मंगळवारी अखेर मुहूर्त लागला आहे त्यात औरंगाबाद जिल्ह्याच्या वाट्याला अतुल सावे संदीपान भुमरे आणि अब्दुल सत्तार यांच्या रूपाने तीन कॅबिनेट मंत्रिपदं मिळाली आहेत त्याचबरोबर आमदार संजय शिरसाट यांना मात्र या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळू शकली नाही दरम्यान मंत्रिमंडळ विस्तारावरून कोणतीही नाराजी नसल्याचं शिंदे गटाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे शिंदे गट आणि भाजपच्या प्रत्येकी नऊ जणांनी आज कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली भाजपकडून दिग्गज नेत्यांना संधी देण्यात आली आहे ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील बहुतेक नेत्यांना संधी देण्यात आली आहे फक्त तानाजी सावंत हे एक नाव शिंदेच्या मंत्रिमंडळात नवीन आहे इतर सर्व हे ठाकरेंच्या मंत्रिमंडळातील मंत्री आहेत आज एकूण अठरा जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली दरम्यान मंत्रिमंडळ विस्तारावरून कोणतीही नाराजी नसल्याचे शिंदे गटाकडून स्पष्ट करण्यात आले आहे आमदार संजय शिरसाट आणि शहाजी बापू पाटील यांनी अशी कोणतीही नाराजी नसल्याचे सांगितले मंत्रिमंडळ विस्ताराच्या दुसऱ्या टप्प्यात उर्वरितांना संधी मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला राधाकृष्ण विखे पाटील यांनी पहिली मंत्रिपदाची शपथ घेतली त्यानंतर सुधीर मुनगंटीवार प्रदेशा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन नंदुरबारमधील भाजप नेते विजयकुमार गावित यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली तर शिंदे गटाकडून पहिली शपथ आमदार गुलाबराव पाटील यांनी घेतली त्यानंतर मालेगाव बाह्य मतदारसंघाचे आमदार दादा भुसे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस मतदारसंघाचे आमदार संजय राठोड यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली सांगलीतील मिरजचे भाजपचे आमदार सुरेश खाडे यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली तर शिंदे गटाचे पैठण मतदारसंघाचे आमदार संदीपान भुमरे रत्नागिरी मतदारसंघाचे आमदार उदय सामंत उस्मानाबादच्या परांडा मतदारसंघाचे आमदार तानाजी सावंत यांनी शपथ घेतली त्यानंतर मधील भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी शपथ घेतली त्यापाठोपाठ शिंदे गटातील औरंगाबादच्या सिल्लोड मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार सिंधुदुर्गमधील सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली त्यानंतर भाजपचे औरंगाबाद पूर्व मतदारसंघाचे आमदार अतुल सावे यांनी शपथ घेतली तर शिंदे गटातील सातारा जिल्ह्यातील पाटणा मतदारसंघाचे आमदार शंभूराज देसाई यांनीही शपथ घेतली त्यानंतर भाजपचे मंगल प्रभात लोढा यांनी शपथ घेतली हे सर्व मंत्री कॅबिनेट मंत्री होणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे दीपक परेराव ए आय न्यूज औरंगाबाद